नमस्कार सर, नमस्कार आपल्या सोबत आहेत करण भैया मारकड उर्फ बबलू भैया मारकड। त्यांचा हा उद्योग आहे, ते आताच या उद्योग क्षेत्रामध्ये उतरलेले आहेत। अवघे 10,000 रुपये घेऊन ते गावाकडून बीड या ठिकाणी आले होते। आता त्यांचा जवळपास 15 लाखांचा हा मोठा बिझनेस आहे आणि ते नुकतेच लाईट फिटिंग या क्षेत्रात उतरले आहेत। तर असा जोक आहे, हसा जोक आपल्या चॅनलमध्ये हसण्यासाठी काही म्हणणार नाही। तर करम भैया, तुम्ही नुकतेच लाईट फिटिंग या क्षेत्रात उतरला, ते क्षेत्रात उतरायचे धडे तुम्हाला कोणी दिले किंवा तुम्हाला उतरावंसं असं का वाटलं? कारण की 10वीनंतर कोरोना आला होता, 10वीत टाइम आला। असू नका बोला, तुम्ही बिंदास बोला। कारण की काही शिकण्याचं मनच नाही राहिलं आमच्या, त्याच्यामुळे 10वीला एक तर मार्क कमी दिले। मार्क किती दिले तुम्हाला मार्क 10वीला सर? 76 दिले का मार्क? आणि ते मार्क तुम्हाला कमी दिले त्याबद्दल तुमचा काही आक्षेप आहे का? आक्षेप आता काय करता, आक्षेप दिल्यावर काय करता येतं? आता दिल्यावर दिलेच म्हणे, पण तुम्ही त्यांना काही बोलला असता ना की सर एवढे मार्क आम्हाला काय दिले असं तसं काही? ते म्हणते दोन दिलेले मार्क। नाही, हे सप्शन चुकीचं आहे सर। तुम्ही आधी तुम्हाला माहिती भरते जाऊ द्या, त्याच्यामुळे तुमच्या जिंदगीचं आयुष्याचं वाटून झाली सर। आता तुम्ही तिथून पुढे कशाला ॲडमिशन घेतलं 10वीला मार्क दिल्यावर? आय टी आय। कोणता आय टी आय सर? इलेक्ट्रिशियन। प्रायव्हेटला का गव्हर्नमेंटला? प्रायव्हेट। किती फीस आहे सर तुमची वर्षाची? 90 लाख। कोणतं कॉलेज सर? आदित्य। तुम्ही इकडे पांगे रोडला राहता, आदित्य तिकडे नाक्यावर। तर तुमचा जाण्या येण्याचा प्रवास कसा आहे सर? या प्रवासात काही त्रास तुम्हाला सर? काहीच नाही। बरं, तुम्ही जे तिथे शिकता त्याच्यातलं काही एक दोन धडे आम्हाला सांगू शकता की? तर नाव आमच्या कॅमेरामॅन समोर अंदाजे सांगा शिकले आतापर्यंत। बरं, प्रॅक्टिकलमध्ये तुम्ही तुमच्याकडून कॉलेज काही करून घेते का प्रॅक्टिकली? काय घेते सर तुमच्याकडून प्रॅक्टिकल करून घेते? वायरिंग। प्रॅक्टिकल असे तसे। तर तुम्ही आत्ता लाईट फिटिंग करता नवीन अंडरग्राऊंड वरच्या, त्या लाईट फिटिंग तुम्ही कोणाकडून शिकलात सर? अर्जुन शिंदे। म्हणजे ते नामांकित लाईट फिटिंग आहे, फिटर आहेत, त्यांच्याकडून शिकलात? हो। आता तुम्ही स्वतःच्या लाईट फिटिंग घ्यायला चालू केलं का नाही सर? नाही, अजून काही आयटी कंप्लीट झाली की मी स्वतःच करतो। तुम्ही एक किराणा दुकानाचा मोठा उद्योग समूह चालू केला सर? या उद्योग समूहामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम आले पण ते तुम्ही जुमानले नाहीत, तसेच पुढे चालला। तसं आता तुमचं बीड जिल्ह्यातील नामांकित होलसेलचं स्वप्न आहे तुमचं इलेक्ट्रिकमध्ये टाकायचं, तर त्या स्वप्नाबद्दल तुमच्या घरच्यांचं मत काय सर? साधारणतः खर्च किती येतो सर? 1-2-3 लाख रुपये। 3 लाख रुपये फक्त एवढं मोठं दुकान टाकायला सर? माझा अंदाज 1 कोटीच उलाटाला असं मी ऐकले लोकांकडून तुमच्याविषयी। 1 कोटी करू आपण, तुमच्याकडे वेळ नसतो असं पण ऐकले मी सर, खरं आहे का? दिवसातून किती तास तुम्ही काम करता लाईट फिटिंगचं? 24 तास। म्हणजे मन लावून काम करता, पण तुमच्या आयुष्यात आणि भविष्यात सक्सेसफुल खूप आहेत सर। आणि तुमचं दुकानात स्वप्न आहे, मग दुकान टाकल्यानंतर तुम्ही लाईट फिटिंगचे काम चालूच ठेवणार का सोडून देणार? चालूच ठेवणार। तुमच्या आता खाली काही मुलं आहेत का? नाही, आता सध्या नाही। तर या करता करता पण नाही? नाही का? म्हणजे तुम्ही स्वतः काम करता, प्रॉफिट भरपूर राहत असेल तुम्हाला सर? तरी एक काम 30,000 घेतलं तर यामध्ये प्रॉफिट किती राहतो? बसा। तुमची पण लाईट फिटिंग करण्याची इच्छा असं ऐकलं मी सर? नाही, माझी कठीण दाखवतो मी।